मानसिकता झालेली आहे की मतदान आपल्याला या ठिकाणी इकडेच करायचं आहे. अशा पद्धतीने या मतदानाला आपण या प्रचाराला आपण खूप मोठा भर दिला पाहिजे. गावागावात कामं एवढे आहेत की तुम्हाला कामातला डोंगर उभा केलेला आहे. आपण इतके पुस्तकं आपण वरती दिलेले गावामध्ये, ते पुस्तक वाचा, ते वाचून तुम्ही लोकांना त्या ठिकाणी ते आधी दिलेलेत पुस्तकं ते आपण लोकांना त्या ठिकाणी वाचून दाखवा. गावात बोर्ड पण लावलेले आहेत, कोणकोणते कामं झाले, किती रुपयाचे कामं झाले, पुढच्या 25 ते 40 वर्षात होणार नाही तेवढे कामं आपण आता या एका वर्षामध्ये या ठिकाणी 2 वर्षामध्ये केलेले आहेत. त्यामुळे योजना खूप आहेत, कामं खूप आहेत. लोकांना ठासून त्या ठिकाणी सांगा. सरकार आपल्याला म्हणजे वीज पूर्ण सतत पुढे चालली पाहिजे. अनेक आता त्याच्यावर येतं सगळं भाषण. आता काही बुधवार सिंचन योजना असेल, आता भागपूर असेल, वाघुसे धरणाचा तलाव सुरू होतात 4,000 ते 4,500. सर्व आपल्याला तालुका हिरवागार करायचा आहे, ओलीचा खाली आणायचा आहे, हा विषय आपला आहे. पण याबरोबर लाडकी बहीण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला आता एकदम रेट जायचा आहे. विम्याचे पैसे मिळालेत, नुकसान भरपाई, कपाशीची सोयाबीन त्या ठिकाणी मिळालेली आहेत. सगळे झालं आहे. सीसी आता आपण सुरू करतोय उद्यापर्वापासून, आमच्यापासून 7,500 रुपये भावामध्ये कापून घ्यायला 30 रुपये घ्यायला, म्हणजे मार्केटचा भाव वाढेल. मला वाटतं या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतो. फक्त आपण किती रेटून लोकांना सांगतो, किती लोकांच्या डोक्यामध्ये हा विषय घालतो हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे सरकार गरीब कल्याणकारी सरकार आहे, गरीबाच्या हिताचं निर्णय करणारं सरकार आहे. आणि आता मध्ये तो सगळ्यांच्या गावाचा विषय आहे. जिथे त्या गावात लाभ आहे तिकडे उदरपासून असेल, सांबरत असेल, तिकडे सावरला असेल, तिथे पुढे सगळेच गाव आहेत तुमचे. फतेपूरपासून निघाल्यावर, गोत्रीपासून निघाल्यावर तर सगळ्यांना पाण्याचा लाभ. केळी कशी आपल्या तालुक्यामध्ये होते, किती शेकडो ट्रक कसा माल कापला जातो, एक्सपोर्ट भाजीची केळी कशी तयार होते आपण सगळे बघतात. त्यामुळे अनेक गोष्टी आपल्याला सांगण्यासारख्या. विरोधकांकडे तसं काहीही नाही. विरोधक म्हणजे आपल्याकडे 30 वर्ष तिकडे जो सरकारला काय केलं म्हणलं होतं, काय करा आपण त्या गोष्टी.